मी चालली आता माझ्या मम्मीकडे रक्षाबंधनसाठी. सुमित मला सोडायला जात आहे. हाय सुमित. आज मला सोडून मग आजच रिटर्न जाणार आहेत पुण्याला. मी राहणार आहे काही दिवस इकडे, मी आणि आरुष. आम्ही मज्जा करणार आहे मस्त. चला मम्मीकडे जाऊया. तर ही गावाला सुरुवात झाली आहे. ही माझी शाळा. आजी मामा. नाही मामा जवळ नाही. चॉकलेट देतो बेटा मामा तुला. जा हा हा जाईल आता चॉकलेट. रुद्र आला. रुद्र आला रे. चॉकलेट नाही पाहिजे तुला. रुद्र कुठे? रुद्र कुठे? दादा बोलो. रुद्र दादा दमल तू असतो तर लगेच आला असतो. पप्पा जर मागे लगेच नख लाग घेतलं. अरे आपल्या तर नुसत डायरेक्ट पिकले जा. अरे मस्त लाड होणार आता इथ. आजीने पेढे आणून ठेवले तुझ्यासाठी. आजी कुठून आली? आम्हाला आणले. काय पाहिजे? आजी काय पाहिजे तुला? आरुष आल्या आल्या बाहेर पडलाय. आणि आरुषला पोपट बघायला मिळाला इथं. आमच्या घराच्या बाजूलाच एक घर आहे, तिथल्या एका मुलाकडे आहे हा पोपट. आरुष नेहमी गाणं बघत असतो पोपटाचं. आज रिअलमध्येही बघतोय. घाबरत नव्हता, त्याला हात लावायला करत होता आणि पोपटाला तो. पोपटही बघा किती छान मिरची खातोय. तयार झाली आहे राखी बांधण्यासाठी. मी राखी ही संध्याकाळीच बांधते, कारण की सर्व भाऊ संध्याकाळीच एकत्र येतात. एक भाऊ माझा जळगावला असतो, तो ही संध्याकाळी येतो. बाकी काही ऑफिसला वगैरे गेलेले असतात, कंपनीत गेलेले असतात, तर मग तेही संध्याकाळीच येतात घरी. त्यामुळे संध्याकाळी सर्व एकत्र जमतात आणि तेव्हाच आम्ही सेलिब्रेशन करतो. तर यावेळेला बाकी नव्हते. दोन भाऊ जेव्हा मुंबईला आहेत माझे, आणि दोन भाऊ कंपनीत गेले, त्यांना आता सुट्टी नव्हती यावेळेला. तर त्यांना आता मी नंतर बांधले राखी. तर चला बघूया आता कार्यक्रम कसा होतो, माझा किती कमाई होते आणि रक्षाबंधनची कोण काय गिफ्ट देतं तेही बघूया आपण आता. हाय खगेश, माझा मानलेला भाऊ. आमची ओळख ही लहानपणीच झाली, दोघंही शाळेत असताना. मी 9वीला होती आणि तो होता 10वीला. माझ्या मावस भावाचा मित्र म्हणून आधी ओळख होती आमची फक्त. आणि मी असं त्याच्या शाळेत होती शिकायला आणि तो जळगावला होता. पण मग मला एकदा माझा मावस भाऊ मला बोलला की खगेश म्हणतो की तुला राखी, तुझ्याकडून अशी राखी बांधायची त्याला. मी म्हटलं ठीक आहे. तर मग तेव्हापासून आम्ही तर तेव्हापासून हे आमचं नातं झालं याचं, भाऊ बहिणीचं. तर माझे सर्व भाऊ आणि मी बहीण एकटीच आहे, त्यामुळे माझी मज्जा असते रक्षाबंधन आणि दिवाळीला. नंतर हा माझा लहान भाऊ दानेश, माझ्या काकांचा मुलगा. हा आमच्यात सर्वांमध्ये हा लहान आहे.
हाय माझ्या मोठ्या बाबांचा मुलगा कुंदन दादा, पण मी याला दादा कधीच नाही म्हणत, मी याला पेटूच म्हणते. दोघंही आम्ही एकमेकांना असेच काहीतरी चिडवत असतो, नेहमीच आमचं असं काही ना काही असं भाऊ बहिणींचं चालूच असतं. दादाला एक लहान मुलगा आहे, त्याचं नाव आहे रुद्र. मोठ्या बाबांना माझ्या 3 मुलं आहेत. तर मी सांगितलं तुम्हाला आधी की 2 माझे भाऊ मुंबईला आहेत, तर मोठा भाऊ आणि लहान भाऊ हे मुंबईला आहेत आणि हा दादा मधला आहे. वहिनी गेल्या माहेरी राखीसाठीच. वहिनी आल्यानंतर भेटवते त्यांना पण. हाय माझा मोठा भाऊ दीपक, माझ्यापेक्षा 2 वर्ष मोठा आहे. हाय बघा आता मला त्रास देतोय, आता मला पाया पडायला लावतोय बघा. मोठा आहे, पाया पडायलाच हव्या. पण आम्ही थोडंसं असं मजा मस्ती करायची म्हणून आमचं, मी नाही पडत, तो म्हणतो मला पड, असं काहीतरी आमचं चालू असतं. हे माझे पप्पा, माझे पप्पा अगोदर सर्व्हिसला होते BSNL ला, आता रिटायर आहेत. तर मग पप्पा आता शेती करतात, तर पप्पांचं डेली शेतामध्ये जायचं यायचं चालू असतं. तर पप्पा शेतामध्ये गहू, ज्वारी, उडीद, मूग असं काही ना काही पिकवत असत, कापूस असं सीझननुसार आमच्या शेतामध्ये हे होतच असतं. शोकेश्वर चढलाय, मामा सोबत मस्ती करतोय. आरुष काय काय हवं, काय हवंय? मामा आणि भाचा मॅचिंग मॅचिंग आहे. अरे बापरे, आरुष इकडे बघ बेटा, तुला काय ओढायचंय? काय घेतोय?
पॉटला मारतो इकडे, हा तसा वडी येऊन मारतोय, तू तिकडून मारतोय तर आले केवढ ते जेवायला बसलो आम्ही सर्व. हा माझा मावस भाऊ सागर. काय काय ये शेव भाजी, ये पनीर, मटर पनीर आहे का रे? नाही मसाला आहे, पनीर मसाला. तर या जेवायला सर्व. आता मूड मध्ये येतो बाय 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 आरुष बाय आरुष आरुष बाय पालर झाला पहिले बाय 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 करणे बेटा मामाला गेला मामा मामा गेला मामा गेला कोण पाहिजे बेटा मामा झोपत नाही आणि आता झोपायचंय आपल्याला आता कधी झोपणार बेटा बाय बाय मित्रांनो टाटा जय श्रीराम गुड नाईट स्वीट ड्रीम्स सोने दो और सो जाओ तो गेला तिकडे गेला.